SRT वडला हरभरा या रेमी मधला आणि बिगर SRT वडला हरभरा मध्ये किती फरक आपल्याला दिसून येतोय ते आपण पाहू। हा जो बिगर SRT वडला जो हरभरा आहे तो 20 ऑक्टोबरला पेरलेला आहे, त्याला तुम्हाला बेड बेड दिसत नाहीत आणि त्याची वाढ पण तुम्ही पाहू शकता किती वाढ झालेली आहे की साधारणतः एक ईदभर सुद्धा वाढ नाही त्याची। आणि या हरभऱ्याच्या बाजूलाच म्हणजे मधी बांधच आहे तिथला SRT वडला हरभरा कसा आहे ते आपण पाहू। हा SRT वडला हरभरा आहे तर आता ही बांध आहे त्याचा, उजव्या बाजूला बिगर SRTचा हरभरा आहे आणि डाव्या बाजूला SRTचा हरभरा आहे। तर हा SRT वडला हरभरा आहे आणि याची लागवड आहे त्या हरभऱ्याच्या नंतर 7 दिवसांनी झालेली, म्हणजे 27 ऑक्टोबरला या हरभऱ्याची लागवड झालेली। 7 दिवसानंतर पेरून सुद्धा तुम्हाला जर बघायची वाढ पाहिली तर एका इतीपेक्षा जास्त वाढ तुम्हाला या हरभऱ्याची झालेली दिसून येते। आणि हा बेडवाला हरभरा आहे, यासाठी उपयोग घेण्याचं या शेतातलं हे 4थं वर्ष आहे आणि हरभऱ्याचं हे 8वं पीक आहे। सुरेश सोनवणे या शेतकऱ्याचं हे SRT पीक आहे आणि तुम्हाला मुद्दाम SRT आणि बिगर SRT मधला फरक दिसून येण्यासाठी तुम्हाला दोन्ही प्लॉट दाखवले, एक बिगर SRTचा आणि एक SRTचा। तर आता यांचा हरभरा त्या बिगर SRTपेक्षा चांगला का आला याची माहिती आपण शेतकऱ्याकडूनच घेणार आहोत। SRTचं गाव म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे खामगाव। या खामगावमध्ये आपण SRT सुरू करून हे 4थं वर्ष आहे आणि या गावामध्ये SRTचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला आहे। तर आपण जे पाहताय सध्या पीक, की तुम्हाला दिसेल की डॉलर हरभरा लावलेला दिसतो SRT बेडवर आणि त्याच्या बाजूला गेल्या खरीपातलं हे तुम्हाला खोड हे जे दिसतं आहे मक्याचं, मका काढून त्यांनी हरभरा लावलेला रबीमध्ये। आणि या मक्याच्या अगोदर गेल्या वर्षी एक खोड दिसतं आहे कापसाचं आहे, गेल्या खरीपातलं खोड आहे, म्हणजे तुम्हाला 3 पिकं सध्या बेडवर दिसत आहेत। आणि आता ह्या कापसाचं जे खोड आहे ते एकदम लूज झालेलं आहे, म्हणजे हे जवळपास कुजत आलेलं आहे, जी मुळे कुजलेली आहेत सगळे। हां, या ते 2020 पासून आम्ही SRT चालू केलेली आहे। हां, तुम्ही 2020 पासून, म्हणजे किती वर्ष आहे तुमचं हे? हे 4थं वर्ष आहे आमचं। 4थं वर्ष आणि आता एक हरभऱ्याचं पीक दिसतंय, हे किती पीक आहे? हे 8वं पीक आहे आमचं। आता हे 8वं पीक आहे। खरीपामध्ये काय काय होतं? खरीपामध्ये मका आणि कापूस। क्षेत्र किती होतं? 9 एकर आहे। 9 एकर मध्ये मका 3 एकर आहे आणि 6 एकर कापूस। 6 एकर कापूस। या वर्षी पाऊस फार कमी होता, हो तुमच्याकडे कसं होतं? नाही, आमच्याकडे फक्त पहिले नॉर्मल पाऊस पडला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पोळ्याच्या टायमाला 5-15 मिनिट पाणी पडलं, त्याच्यानंतर बारीकशीच नाही झाली। म्हणजे दोनच पाऊस आहेत? दोनच पाऊस आहे। हो, ते मोठे बी म्हणून म्हणतात वावरात पाणी सुमलं नाही, वावरात दिसलं नाही, पाणी साचलंच नाही, कधी पाऊस साठलाच नाही। बर, मग उत्पन्न कसे आले ते? उत्पन्न काही आमच्याकडे पाण्याची सुविधा होती, त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांनी आम्ही थोडं थोडं सगळ्या पिकांना देत राहिलो। ठिबकने? मग ठिबक काय तुमच्या भागामध्ये विना ठिबकचं पण यासाठी आहे ना? आहे, पण मग त्या लोकांना पावसामुळे थोडं कंस भारी पडून गेले त्यांची। आणि बाकी ज्यांची यासाठी नाही त्यांचं? मग त्यांचं थोडं नुकसानच झालं नाही बाकी शेतकऱ्यांना। तुमच्या गावामध्ये किती एकूण खरीपाला क्षेत्र होतं यासाठीचं? यासाठी खरीपाला जवळपास 70-85 पर्यंत लोक, म्हणजे 80 एकर पर्यंत तुमचं होतं। सोनवणेच्या व्यतिरिक्त बाकीचे SRT केलेले पण इथं शेतकरी आहेत, ते त्यांचा परिचय देतील आणि त्यांचे अनुभव ते सांगतील। माझं एकूण क्षेत्र हे पूर्ण 4 एकर आहे, त्यापैकी मी 2 एकर SRT पद्धतीने क्षेत्र SRT मध्ये केलेलं आहे। जे नॉन SRT कपाशी क्षेत्र ते यावर्षी पाण्याच्या तुटकाळामुळं 4 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न निघू शकत नाही। आणि जे माझं SRT जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी 7-8 क्विंटल एकरी मी उत्पन्न होईल अशी मला हमी आहे। आत्तापर्यंत एका एकरामध्ये कमीत कमी 3-3.5 क्विंटल कापूस मी निघालेला आहे एका एकरामध्ये, आणि अजून कमीत कमी 4 क्विंटलपर्यंत निघू शकतं, म्हणजे जवळपास 7-7.5 किंवा 8 पर्यंत हे SRT जो निघतं क्षेत्र उत्पन्न निघन कापाशीचं। आणि पाणी कमतरता असल्यामुळे ज्या ठिकाणी मी मका घेतलेली आहे तिथं आता सध्या पडित आहे, कारण की पाणीच नाही आहे, जमिनीत पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, त्यामुळे मी तेवढ्या क्षेत्रामध्ये करू शकलो नाही। फक्त एका एकरामध्ये कापाशी तिथलचं मी हमीने 8-8.5 क्विंटलपर्यंत उत्पन्न काढू शकतो। सुरेश, तू मका पण घेतली होती यावर्षी SRT वर? हो।
आणि त्याला ठिबकची पण जोड दिली ती, तर तुला किती होईल मका, किती होता तुझा, किती उत्पन्न होईल? माझी 3 एकर मका आहे माझी, मला 3 एकर मध्ये मका कमीत कमी 70 ते 75 क्विंटल मका होईल 3 एकर मध्ये, म्हणजे एकरी किती येत आहे? एकरी 25 ते 26 क्विंटल पर्यंत आवरत जाईल माझी. आणि ज्यांनी एसआरटी केलं नाही त्यांना किती जाईल? त्यांना ज्यांनी एसआरटी केली ती 12 ते 13 क्विंटल पर्यंत आवरत जाईल त्यांना, शेतकऱ्यांचं. एवढा कसा फरक पडेल रे, एकदम दुपटीचा? हो सर. तुला फरक उत्पन्न जास्त येण्याचं कारण काय? आता जे 4 वर्षापासून बेड करत असले ते ओलावा जास्त टिकून राहतो, कर्ब सेंद्रिय कर्ब वाढत चालला त्याच्यामुळे खताचं प्रमाण कमी लागते आणि ओलावा जास्त टिकून राहतो. शेतकरी बंधूनो, सुरेशला व्यवस्थित सांगताय ना, परंतु मी त्याला त्यांचं म्हणणं काय ते थोडक्यात सांगतो की हे 4 वर्षापासून एसआरटी घेत आहेत आणि एसआरटीचं मूळ जे तत्व आहे, 4 तत्व आहेत मूळ, त्या 4 तत्वामध्ये पहिलं तत्व आहे की जी एसआरटीमधली जी पिकं आहेत ते सर्व बेडवर पिकं घ्यायची आहेत आपल्याला, आणि त्यासाठी बेड करण्याच्या अगोदर आपल्याला नांगरणी वखरणी करून ते बेड मारायचे, त्यानंतर एकदा बेड पाडल्यानंतर तुम्हाला ते बेड पुढचे 10-15 वर्ष मोडायचे नाहीत, कारण जमिनीची हलोहलो केली की आपला जमिनीतला सेंद्रिय कर्ब एकतर पाण्याने जास्त पाऊस पडला तर ते तो वाहून जातो किंवा उराने उडून जातो, त्यामुळे आपल्याला जे बेड मोडायचे नाहीत, हलोहलो करायचे नाही. आणि एकदा दुसरं तत्व आहे की त्या बेडवर जी पिकं घ्यायचे ती टोकन पद्धतीने घ्यायचे, ते काही आता का नवीन टोकन यंत्र पण आलेले आहेत, त्या टोकन यंत्राने पण लोक त्याचा उपयोग करून टोकन करतायत. दुसरा तत्व झालं. तिसरं तत्व जे आहे की आपल्याला जमिनीची हलवाहलव करायची नसल्यामुळे इथं निंदणी करायची नाही, वखरणी करायची नाही मध्ये, आणि तणाचं व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला तणनाशकाने करायचं. चौथं तत्व जे आहे की ज्यावेळेस आपण पिकाची कापणी करतो ती मुळं उपटून घ्यायची नाही, खोडं तसेच जमिनीमध्ये ठेवायची आणि ती म्हणजे कापून घ्यायचं, ते कापूस असेल, तूर असेल, मका असेल, ती सोयाबीन असेल, ती कापून घ्यायची आणि मुळं जी आहेत ती मुळं तशीच जमिनीमध्ये कुजू द्यायची. तर हे जे 4 वर्षापासून यांनी बेड मोडलेलं नाही, यापूर्वीची 5-7 पिकाचं जी मुळं आणि खोड आहे त्यांनी जमिनीमध्ये जिरवल्यामुळं त्याचं सेंद्रिय कर्बचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर जी तणं आहे ती तणं पण तणनाशकं मारून त्यांनी जमिनीमध्ये जिरवलेली आहेत, त्यामुळं यांची जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमीन भुसभुसीत झालेली आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता यांची वाढलेली आहे. यावर्षी पाऊस कमी होता, 1 महिना उशिरा पावसाळा सुरू झाला, म्हणजे पेरणी 1 महिना उशिरा सुरू झाली, त्यानंतर जुलैमध्ये थोडा पाऊस पडला एखादा दुसरा, आणि ऑगस्टमध्ये तर पाऊसच नव्हता. तेवढ्या ह्याच्यावर सुद्धा एसआरटीच्या पिकामधले जी पिकं आहेत, कापूस असेल किंवा मका असेल, ज्यांनी ज्यांनी एसआरटी घेतली त्यांना उत्पन्न इतर नॉन एसआरटीपेक्षा म्हणजे बिगर एसआरटीपेक्षा जास्त आढळून आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे याच्यामधला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं जमीन भुसभुशीत राहिली, त्याचं एरेशन चांगलं झालं, हवाच खेळती राहिली आणि पाणी पण धरून ठेवलं त्यांनी, जी पाऊस पडला त्याचे पाणी पण धरून ठेवलं, त्याच्यामुळं त्यांना उत्पन्नामध्ये यांच्या भर झालेली आपल्याला दिसून येते. आता तुम्ही इथं मका काढल्यानंतर हरभरा घेतलाय, किती ओळीत लावलाय तो आणि कसा लावला ते सांगावं जरा. बेडवरतीच 2 ओळी लावल्या खेटून सर. बरं, काय अंतर कसं काय ठेवलं, काय ठेवलं, कसं लागवड पद्धत सांगा ना. लागवड पद्धत जी मधली 6-7 इंचाचं अंतर आहे दोन्हीचं, आणि असं 4 इंचाचं, 6x4 इंच अंतर. बरं, आणि एका बेडवर तुम्ही 2 ओळी लावले, एका बेडवर ती 2 ओळी घेतल्या. बरं, किती बियाणं लागले तुम्हाला? आम्हाला 1 किलो बियाणं लागलं सर, टोकन करून, हाताने टोकन करून. बरं, आणि याची जी आता तण बिन काय? याच्यात पिंड मेथलीन मारून दिले सर, टोकन झाल्याबरोबर पिंड मेथलीन मारलंय. हो, टाकी एका पंपला 70 ml मारलं सर. एका टाकीला 70 ml? हा, एका टाकीला 70 ml मारलं. आणि एकरी किती पंप बसले? एकरी 6 पंप बसले. 6 पंप बसले, आणि त्यामुळे तणाचं तुमचं एवढं तण तुम्हाला नाही. आता तण नाही. यावर्षी पाऊस कमी होता तरी, परंतु त्यांच्याकडे जे थोडंफार विहिरीमध्ये शेततळ्यामध्ये जे पाणी होतात त्याच्यावर त्यांनी ही हरभरा घेतलेला आहे. आणि आता बरेचसे लोक म्हणतात की फक्त ही एसआरटी म्हणजे विना मशागतची स्थिती, ज्याला कुणी म्हणतात शून्य मशागत पद्धत, तर ही फक्त बागायत पिकासाठीच आहे का? तर तसं नाही की बागायत पण घेता येतं आणि कोरडवाला पण आपल्याला विना मशागतीची जी शेती आहे किंवा एसआरटी आहे ती आपल्याला घेता येते.